मी प्रशांत चंद्रकांत क्षीरसागर, मुक्काम पोस्टलिंग, तालुका जिल्हा सातारा, महाराष्ट्र कृषी अधिकारी व RCM खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे। तरी तुम्हाला आज मी बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे। हे ट्रायकोटर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे। हे प्रति किलो 6 ग्रॅम टाकायचे आहे। तसेच रायझोबियम हे 5 मिली प्रति किलो टाकायचे आहे। तसेच हे RCM कंपनीचे बायोला हे स्फुरद जीवाणू हे 25 मिली प्रति किलो बियाणास लावायचे आहे। हे बियाणाला हात न लावता हे मिक्स करायचे आहे। अशा प्रकारे मी बीज प्रक्रिया केलेली आहे। त्यामुळे काय होते की आपण पेरणी केल्यावर त्याची उगवण क्षमता 100% होते, आणि त्यामुळे काय होते की रोगाला बीज प्रक्रिया केल्यामुळे रोगाला बळी पडत नाही, त्यामुळे उत्पन्न वाढते आणि शेतकऱ्यांचे पैशाची बचत होते। आणि त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो शेतकऱ्यांनी की तुम्ही पण बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका, त्याचे फायदे खूप आहेत। आणि सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घ्यावे आणि मी सर्वांनी ही बीज प्रक्रिया करावी। त्यामुळे मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही बीज प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या।